माझं नाव अर्चना दत्तात्रय म्हात्रे. मी मोपाड्यातून आले, प्रीती कडव यांच्यातर्फे कॅम्प लावला होता म्हणून. माधव इज बेस्ट. नमस्ते, मी सुनीता आनंद कोळी. मी मोपाड्यातून आलेली आहे, प्रीतीताई कडव यांच्यातर्फे. माधवबागमध्ये येऊन खूप मला मस्त वाटलं. पंचकर्म इथले स्टाफ वगैरे, माधवबाग इज बेस्ट. नमस्ते सर, सगळ्यांचं मनपूर्वक आभारी. इथे खूपच छान वातावरण तर इतकं छान आहे, आणि कुठे कितीही तुम्ही पैसे भरलेत तरी असं वातावरण मिळत नाही आहे. आणि आम्ही आमच्या सगळ्या सहेली मिळून इथे एक कॅम्पमध्ये आलेलो आहोत, आणि इथे खरंच खूप छान ट्रीटमेंट मिळालेली आहे. मसाज तर इतकी सुंदर केली, स्टीम पण छान मिळाली, आणि खरंच बरं वाटलं. आणि जेवण तर अगदी इतकं सुंदर जेवण होतं की आम्ही घरीही तसं जेवण बनवू शकत नाही. आणि इथे वातावरण खूप छान आहे, आणि तुमचा जो सर्व स्टाफ आहे ना, हा तर इतका सुंदर आहे. आम्हाला इथे अजिबात वेळ लागला नाही, सगळ्या टेबलवर आम्हाला आमची कामं खूप छान झाली, आणि इतकी सुंदर कामं झाली की आम्ही तुमचे सगळ्यांचे आभारी 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 आहोत. धन्यवाद. थँक्यू सर. हॅलो, मी उषा भोईर, मी रेस वरून आले. प्रीती मॅडम कडवच्या कॅम्पमधून आले. हे माधवबागमध्ये एकदम छान वाटलं, पंचकर्म पण छान वाटलं, हो जेवण पण सुंदर होतं, सगळं सुंदर छान वाटलं. नमस्कार, मी मयुरी महेंद्र गोंधळी. प्रीती कडव यांच्यातर्फे कॅम्पमधून आले मी, आणि इथे आल्यावर पूर्ण टीम आम्हाला मसाज वगैरे छान झाली, आणि जेवण तर खूपच छान होतं, आणि इथला परिसर तर एकदमच छान, असं वाटतं इथून जावायच नाही असं. आणि इथली पूर्ण टीम आहे ना, त्याने आम्हाला सहकार्य पटपट केल्यामुळे आमचं काम पण भरपूर वेळा कमी वेळात झालं. आणि मंदिर आहे ना, मंदिरामध्ये गेल्यावर खूप आनंद वाटतो. तुम्ही येऊन बघा, आणि इथून म्हणजे मंदिरातून असं जावंशीच वाटत नाही, एवढं छान मंदिर आहे. इथलं परिसर पण खूप छान आहे. नमस्कार. नमस्कार. नलुताई अंकुश पाटील, चांबरली. आणि प्रीतीताई कडवच्या तर्फे आम्ही कॅम्पला आलेलो आहो, पण इथलं रमणीय सुंदर वातावरण बघून आम्हाला सुंदर वाटलं, छान वाटलं, आणि ट्रीटमेंट पण चांगली मिळाली, तर त्याच्याबद्दल आभारी आहेत तुमच्या सर्वांचे. मी मालती भास्कर बराटे, चांबरलीहून आले आहे. प्रीती कडव यांचे हे होते कॅम्प होते, त्या कॅम्प याने आलो आम्ही. सर्व तपासणी छान झाली, आणि व्यवस्थित खूप मस्त वाटलं, सुंदर आहे. कोणी पण यावं आणि त्याचा लाभ घ्यावा असं परत येईल.